श्रीरामचंद्रा करुणा मुद्रा ध्यातो तुझी राग से योग मुद्रा नेत्री मजे रेत जबीन निद्रा कई भेट की भाव जलास बद्रा। प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टी तेव्हाही समाधान मिळणार नाही। महाराज म्हणतात, सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी। दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा। आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकरच होईल। संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करा की आपण लहानाचे मोठे झाले, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटते आहे ना? हे आपले हवे पण केव्हा संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टरची नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळत नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा आशिलाला कोणी दुसरा वकील मिळाला नाही म्हणून वकिली करीत नाही। म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ आपल्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने तो करीत असतो। परंतु आपण पाहतो की सर्व काही केले, आयुष्यही संपले तरी काहीतरी करण्याची राहणत जाते, त्याला पूर्णता येत नाही। एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही, आता काही एक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, ह्यात आणखी भर कशी पडेल, याची विवंचना कायमच असते। एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्षे मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुलेच मुले झाली तरीही याची काळजी आहे। तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे बरे? या गोष्टी एकाहून एक निर्माण होणारे आहेत। ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही। ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल बरे? समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत, जर कोणी म्हणाले की आता आणखी 100 वेडे आणले की 1 शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे तरी शक्य आहे का? महाराज शेवटी म्हणतात, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे तेच पुरे। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।